ग्रामपंचायतीच्या निकालानंतर धक्कादायक निकाल समोर आला आहे काटेवाडी ते नागपूर ग्रामपंचायत निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे तर कोणी बाजी मारली आहे ते आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्वाचा आहे कारण आज राज्यातील अडीच हजार ग्रामपंचायतीचा निकाल लागणार आहे पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकी आधी ही महाराष्ट्र व्यापी निवडणूक होत आहे ग्रामीण भागातील जनतेचा कौल या निवडणुकीतून स्पष्ट होईल ग्रामीण भागातील जनता कोणासोबत आहे हे स्पष्ट होईल एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची साथ सोडत भाजपसोबत सरकार स्थापन केलं तर काही महिन्यांआधी अजित पवारांनी सरकारमध्ये सामील झाले या सगळ्यांचा राज्यातील जनतेचा मतांवर काय परिणाम झाला हे सांगणार ही ग्रामपंचायत निवडणूक आहे या निवडणुकीत राज्यातील दिग्गज नेत्यांची पणाला लागली आहे पवारांच्या काठीवाडी ग्रामपंचायतीत देखील आज निकाल आहे काठीवाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजपाशी थेट लढत झाली अजित पवारांच्या भाजपचं पॅनल उभं होतं काटीवाडी ग्रामपंचायतीच्या सोळा जागांसाठी काल मतदान पार पडलं काठीवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला काटीवाडी ग्रामपंचायतीवर अनेक वर्ष राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आहे यंदा नेमकं काय होणार याकडे राज्याचं लक्ष लागून आहे बारामती तालुक्यातील एकतीस ग्रामपंचायतीसाठी आज मतमोजणी होती आहे बत्तीस ग्रामपंचायतीपैकी एकतीस ग्रामपंचायतीचा आज निकाल आहे बारामती तालुक्यातील एक ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली होती बारामती तालुक्यातील एक एकूण पंच्याऐंशी टक्के मतदान झालं आहे बारामतीतील निकालाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे यावरून तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं समोर महाविकास आघाडी की महायुती याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशा सुडोरोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका